युवा मोर्चा से सर्व सन्मान्य पदाधिकारी माझे मित्र कृष्णकांत साहेब राजकुमार उभे असलेले सगळे युवा सेनेचे युवा मोर्चाचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येनं उपस्थित राणे साहेबांच्या विजयाचा संकल्प करण्यासाठी आलेले माझे सगळे युवा मित्र आणि मैत्रिणी, आजचा दिवस हा आपल्या सगळ्यांसाठी अतिशय महत्वाचा आहे. पुढच्या 7-8 दिवसामध्ये युवा पदाधिकारी म्हणून नक्की आपण प्रचार कसा करणार आहोत आणि आपल्या सोबत असलेल्या वाडीवरच्या लोकांना मतदान कसं करायला लावणार आहोत हा संकल्प करण्याचा आजचा दिवस आहे. मला असं वाटतं की मी माझ्या वयाच्या 25 वर्षी युवक चळवळीने या रत्नागिरीमध्ये काम करायला सुरुवात केली. त्यावेळी मी क्रिकेट खेळायचो, मी राजेश सावंत, विपिन मंदरकर, रमेशने क्रिकेट खेळायचो आणि क्रिकेट खेळत असताना मला आमदारकीची उमेदवार मिळाली आणि विरोधकांनी प्रचार सुरू केला. बॅटबॉल खेळणारा या मतदारसंघाचा आमदार होऊ शकत नाही. पण राजेशजींनी सांगितलेली वस्तुस्थिती खरी आहे की तुमच्या सारख्या युवकांनी एक माहोल तयार केला. त्याच्या अगोदर खासदारकीची जी निवडणूक झाली होती त्यावेळी हा मतदारसंघ 41,000 लोकांना मागे होता. पण युवकांनी एक मिशन राबवलं, स्वतःच्या घरात आणि बाजूच्या 10 घरामध्ये माझा प्रचार केला आणि 41,000 मताधिक्य मोडीत मी 5,000 मतांना या रत्नागिरी तालुक्याचा आमदार झालो. आणि म्हणून मला असं वाटतं की युवकांना तिकीट मिळत नाही, 27 वर्ष मिळत नाही, 28 वर्ष मिळत नाही असं समजण्याचं काय कारण नाही. आपल्याबद्दल जर कर्तृत्व असेल आणि आपल्यामध्ये लोकांपर्यंत पोहोचण्याची ताकद असेल, आपली नाळ जर लोकांपर्यंत पोहोचू शकत असेल तर आज या राज्याचा उद्योगमंत्री वयाचा 27 वर्ष आमदार घालवता रत्नागिरीचा हे देखील आपल्याला विसरून चालणार नाही. पण मला या सगळ्या प्रक्रियेमध्ये अजितदादांचं एक भाषण आठवतो, कदाचित त्या भाषणाला राजेशजी देखील उपस्थित असतील, बिपिनजी देखील उपस्थित असतील. त्यांनी असं सांगितलं होतं की युवकांनी पक्षानं दिलेली जबाबदारी खांद्यावर घेऊन अहोरात्र मेहनत केली पाहिजे आणि ती अहोरात्र मेहनत करत असताना मी कोणाच्या उजव्या बाजूचा आहे, डाव्या बाजूचा आहे, कुठच्या नेत्याचा मुलगा आहे, कुठच्या नेत्याबरोबर मी काम करतो, कुठच्या नेत्याला मी मोठा हार घातलाय, कुठच्या नेत्याला मी मोठा मुठी दिलाय, कुठच्या नेत्याच्या मी मोठ्या घोषणा दिल्या आणि कुठच्या नेत्याच्या मी छोट्या घोषणा दिल्या आहेत. याच्यापेक्षा युवकांना जर कर्तृत्व सिद्ध केलं तर नेत्याला देखील युवकाकडे बघावं लागतं आणि नेत्याला देखील युवकाला तिकीट द्यावं लागतं हे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी झालेलं आहे. आज नितेशजी असतील, एक विधिमंडळातील आक्रमक आणि अभ्यासू म्हणून आमदार म्हणून काम करत आहेत. आज दिलेशजी असतील, अतिशय चांगल्या पद्धतीनं खासदार म्हणून त्यांची कारकिर्दी या परिसरामध्ये राहिलेली आहे आणि म्हणून अशी अनेक उदाहरणं आपल्या समोर आहेत की त्यांच्यासाठी आपण महायुती म्हणून काम करू शकतो, त्यांना आपल्या डोळ्यासमोर ठेवून. आणि म्हणून युवकांची एक जबाबदारी आहे. युवकांची जबाबदारी काय? खरं तर हा मेळावा माझी अशी अपेक्षा होती, तिथं तुषार साळवे देखील आहे, तिथं ऋषिकेश देखील आहे, हा मेळावा याच्यापेक्षा दुप्पट व्हायला नव्हतो. आपण युवक आहात. मला आठवतं की ज्यावेळी राजकारणाची सुरुवात केली त्यावेळी अशी परिस्थिती नव्हती, व्हॉट्सअप नव्हता, सोशल मीडिया नव्हता आणि त्यावेळी जी पहिली बैठक लावली होती त्यावेळी व्यासपीठावर 25 लोक होते आणि समोर 10 पदं होते, पण त्यावेळी सोशल मीडिया नव्हता. माझं म्हणणं आहे की युवकांची ताकद ही महायुतीकडे आहे, महाविकास आघाडीकडे नाही. कालची आपण जर कॉर्नर सभा बघितली असती ज्या महाविकास आघाडीला या रत्नागिरीमध्ये 27 स्टॉपच्या कॉर्नरवर मीटिंग घ्यावी लागते त्याच्यामध्ये युवकांची संख्या 10 टक्के युवा वर्गाची. आज ज्या ठिकाणी हजारावर युवक जमलेले आहेत या सगळ्या युवकांनी जर एक मिशन राबवलं की मला युवकांमार्फत 100 मत ही राणे साहेबांना मिळवूनच द्यायचे तर इथल्या इथं 10-15 हजार मत होईल. पण ते आपण मनावर घेतलं पाहिजे आणि मनावर घेत असताना आपण आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहोत, शिवसेनेचे आहोत, भाजपचे आहोत, आरपीआयचे आहोत की मनसेचे आहोत हे बघण्यापेक्षा आपण महायुतीचे आहोत आणि आपल्याला नरेंद्र मोदी साहेबांना पंतप्रधान करायचं आहे ते झालेलेच आहे, पण त्यांच्या खासदारांमध्ये फार मोठ्या मताधिक्याने राणे साहेबांना पाठवायचं आहे हा उद्देश. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आदरणीय राणे साहेबांनी केलेली कामं लोकांपर्यंत पोहोचवली पाहिजेत.
महिलांसाठी घेतलेलं धोरण महिलांपर्यंत पोहोचलं पाहिजे. आज विविध देखील मोठ्या संख्येने तिकडे देशात नाही मुलींसाठी ऐतिहासिक निर्णय एकनाथ शिंदे साहेबांनी देण्यासाठी घेतला आहे. तो म्हणजे लेख 18 वर्षाचे झाल्यानंतर तिच्या खात्यामध्ये 1,05,000 रुपये देण्याचं पहिलं धाडस जर तुमच्या सरकारनं केलं की आपल्या महायुतीने केलं हे देखील युवकीनं आपल्या घरामध्ये जाऊ शकत नाही. युवकांनी काय केलं पाहिजे त्याचं उदाहरण मी सांगतो. दोन दिवसात आज आपण प्रत्येक जण असं म्हणतो की माझ्या कुळ मत मिळणार आहे, माझ्या कुळ मत मिळणार आहे, मी तुमचं मत मिळणार आहे. पण मत आपल्याला जे मिळणार आहे ते नरेंद्र मोदी साहेबांकडे मिळणार आहे. आणि आता साक्षीदार मी आहे. परवा कोल्हापूरला एक सभा झाली. कोल्हापूरला 1,000 पुढच्या लागलेल्या होत्या. 3:30-4 वाजता मुख्यमंत्र्यांचा उपमुख्यमंत्र्यांचा मला फोन आला की पेट्रोल किती भरलाय. शेवटी प्रत्येकाला काळजी असते नरेंद्र मोदी साहेबांना म्हटल्यानंतर. पण 5:30 वाजता ज्यावेळी सभा सुरू झाली त्या सभास्थानी 1,00,000 लोक होती. आणि 1,00,000 लोकांपैकी 40% हा युवा वर्ग होता, 18 ते 35 वर्ष होता. आणि म्हणून आपली जबाबदारी आहे फक्त नरेंद्र मोदी साहेबांना घराघरापर्यंत पोचवायचं आहे, राणे साहेबांना फक्त घराघरापर्यंत पोचवायचं आहे. आणि घराघरापर्यंत पोचवत असताना आपापलातली ईर्ष्या बाजूला ठेवून, पक्षापक्षातली ईर्ष्या बाजूला ठेवून एखाद्यानं जर छोटी रेख मारली असेल तर आपण जास्त मतं मिळवून कशी मोठी रेख मारू शकतो हे आपण सगळ्यांनी बघितलं पाहिजे. आणि म्हणून माझी विनंती आहे सगळ्या युवा वर्गाला त्या ज्या संख्येला आपण जमलाय ही संख्या फार मोठी आहे. कालची सभा तुम्ही अनेकांनी बघितली असेल. काय त्या सभेत होतो काही सुद्धा नव्हतं. म्हणजे जे हार घालणारे होते ते देखील जबाबदारीनं सांगतो त्यातले निम्मे लोक राणे साहेबांच्या संपर्कात आले. शेळके सर ऐकलं काय जे हार घालणारे होते त्याच्यातले निम्म्यापेक्षा जास्त राजन पाटील साहेब राणे साहेबांच्या संपर्कात आले. आणि हार देखील कोणा घातला आम्ही असताना कोणा घालायचो त्याच्यामुळं सगळे खचलेली टीम काल कॉन्फरन्स सगळं होती. आणि एक कलमी कार्यक्रम मोदी साहेबांना शिव्या घालायचा, शिंदे साहेबांना शिव्या घालायचा, आम्ही जो उठाव केला तो आम्हाला शिव्या घालायचा. मला असं वाटतं की तुमचं देखील रक्त पेटून होतं. मी असेल, राजेश असेल, बिपिन असेल, जेव्हा मी युवक चळवळीमध्ये काम करायचो भले आमच्याबरोबर 4 लोक असायचे परंतु एखादा जर आम्हाला विरोध केला त्याच्या 64 ताकदीने विरोध करण्याची ताकद आमच्या 4-5 लोकांमध्ये होती. आणि म्हणून आम्ही या पदाकडून पोहोचू शकलो. मला असं वाटतं की युवा वर्ग जर एवढ्या मोठ्या पद्धतीने आहे तर त्यांचं रक्त हे सहस्रच असलं पाहिजे. मला तर असं वाटतं की आपल्यावर जर कोणी टीका केली, नरेंद्र मोदी साहेबांवर टीका केली, एकनाथ शिंदे साहेबांवर टीका केली, देवेंद्रजींवर टीका केली तर नेते मंडळींना उत्तर द्यायची गरज नाही. त्या युवा वर्गाला उत्तर दिलं पाहिजे जेणेकरून त्याला कळलं पाहिजे की तुमच्याकडे युवा वर्ग नाही, 18 ते 40 वयोगटातला सगळा युवक हा नरेंद्र मोदी साहेबांना मानणार आहे, तुम्हाला कोणी भीक घालत नाही. ही भूमिका आपण मांडली पाहिजे. आणि म्हणून मगाशी मी सांगितलं आपापसातली ईर्ष्या ही बाजूला ठेवली पाहिजे. मगाशी राजेशजींनी या ठिकाणी उल्लेख केला की आम्ही देखील तिकिटासाठी इच्छुक होतो, आम्ही देखील तिकिटाची मागणी केली होती परंतु ते काही राणे साहेबांच्या विरोधात जाऊन ती मागणी होती. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना असं वाटत होतं की किरण भैयांना तिकीट मिळायला पाहिजे परंतु ज्या दिवशी राणे साहेबांच्या तिकिटाचा निर्णय झाला त्याच दिवशी आम्ही निर्णय घेतला की राणे साहेब जरी असले तरी ते सामंत कुटुंबातले आहेत आणि ते देखील मताधिक्य देण्याची घाई आपण सगळ्या कार्यकर्त्यांनी घेतली. म्हणून प्रत्येकाला आता मन मोठं ठेवून काम केलं पाहिजे. युवकांची ताकद ही देश घडवणार आहे. आपण ज्ञानेश्वरांच्या बाबतीमध्ये सांगतो 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी, आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत सांगतो 16व्या वर्षी हिंदवी स्वराज्याचं तोरण बांधलं, आपण अशोक सम्राटाच्या बाबतीत सांगतो 16व्या वर्षी अशोक सम्राट झाला. आपलं वय किती आहे? आपलं वय कदाचित सगळ्यांच्या दुप्पट आहे. कोणाचं 25 शिकला असेल, कोणाचं 20 शिकला असेल, कोणाला कोणी 18 वर्ष पूर्ण केली आहेत. पण हे सगळे जर आपल्या समोरचे आदर्श आहे तर आपण देखील पेटून उठून काम केलं पाहिजे आणि दाखवून दिलं पाहिजे की राणे साहेबांची निवडणूक सोपी जर कोणी केली असेल या युवा वर्गाने केलेली आहे. युवा वर्ग बाहेर पडला, युवक बाहेर पडली म्हणून 2.5 लाखापेक्षा जास्त मताधिक्य हे राणे साहेबांना कळालं. आपण पेटून उठलं पाहिजे. मी कधी कधी राजेशजींना सांगतो, बिपिनजींना सांगतो की आपली महायुती फार आता असं आक्रमक पाहिजे आणि आक्रमकता विचारांची असली पाहिजे. आक्रमकता म्हणजे इकडे जाऊन त्याच्या कार्पणिक मराठी नाही, विचारांची आक्रमकता असली पाहिजे. आणि ती विचारांची आक्रमकता अभ्यास वृत्तीनं जर असेल
लोक आपल्या वर घेतात आणि ही जबाबदारी जर युवा सेनेनं, युवा मोर्चानं, मनसेच्या युवा सेनेनं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जर स्वीकारली, एक क्रांतिकारी निर्णय आपल्या मतदारसंघामध्ये लागू शकतो. आणि सगळेच आपण म्हणतो की माझा आता 25 वय आहे, माझा आता 26 वय आहे, मी अजून लहान आहे. दुबईमध्ये 3 वर्षाचा मुलगा आता ट्रेलर चालवतो, त्याच्यामुळे 25 वर्षाचा आणि 27 वर्षाचा मुलगा आता लहान राहिलेला नाही. त्याला देखील मतदानाचा अधिकार मिळालेला आहे आणि त्या मतदानाचा अधिकार आपण बजवत असताना आपल्या शेजारच्या देखील मित्रांनी, मैत्रिणींनी, शेजाऱ्यांनी देखील नाणे सरकारला मतदान केलं पाहिजे या भावनेतून आपण कामाला लागलं पाहिजे. शेवटी आपल्यासमोरची इतकी उदाहरण आहे या मतदारसंघाचे पूर्वी खासदार कोण होते याचा देखील आपण अभ्यास केला पाहिजे. बॅरिस्टर अभय साहेबांच्या विचारानं हा पावन झालेला मतदारसंघ आहे, मग गणवतेच्या विचारानं पावन झालेला मतदारसंघ आहे आणि त्याच विचारावर काम करत राणे साहेब काम करतायत. आणि म्हणून लोकसभेमध्ये कोकणाचा आवाज बुलंद करण्यासाठी पुन्हा एकदा राणे साहेबांना 2.5 लाखापेक्षा जास्त मताधिकार आपण सगळ्यांनी दिलं पाहिजे आणि ते आपल्या सगळ्यांच्या वतीने राणे साहेबांना खात्री देतो की आज युवा वर्ग देखील पेटून उठलेला आहे, युवा वर्ग देखील उद्योग आमच्याकडे कशी येणार आहे त्यासाठी प्रतीक्षा करतोय. आणि म्हणून या सगळ्याचं जर आपल्याला उत्तर पाहिजे असेल तर नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करताना पुन्हा एकदा राणे साहेब केंद्रामध्ये गेले पाहिजे, जेणेकरून केंद्रातून देखील येणारे मोठे प्रोजेक्ट जे आहेत ते आपल्याला मिळाले पाहिजे. मग मला राजेश विचारत होते की स्टरलाईटच्या जागेचं काय झालं, मी त्याला सांगितलं की स्टरलाईटची जागा ज्या मुलांसाठी आवश्यक होती, ज्या मुलांच्या हाताला काम करण्यासाठी आवश्यक होती, जी 25-30 वर्ष रत्नागिरीकरांच्या ताब्यात नव्हती, ती 750 एकर जमीन उद्योग आणण्यासाठी पुन्हा एकदा रत्नागिरीकरांच्या ताब्यात आली. आणि त्या ठिकाणी महाराष्ट्रात पहिल्यांदा जो डिफेन्स क्लस्टर होतोय तो पहिला डिफेन्स क्लस्टर आपल्या रत्नागिरीमध्ये या चंपत मैदानावर होणार आहे. मी काल देखील एक उदाहरण सांगितलं की 2 महिन्यापूर्वी मी दक्षिण कोरियामध्ये गेलो होतो आणि दक्षिण कोरियासाठी आम्ही निमंत्रण घेऊन गेलो होतो. हुंडाई गाडीची आपण गाडी चालवतो रस्त्यावर, हुंडाई गाडी ती गाडी बनवणारा कारखाना जो महाराष्ट्रामध्ये येत होता तो चेन्नईला निघाला होता, त्याची इन्व्हेस्टमेंट 6,000 कोटी रुपये होती. आम्ही ज्यावेळी दक्षिण कोरियामध्ये गेलो तिथल्या व्हाईस प्रेसिडेंटना भेटलो, मिटिंग झाल्यानंतर त्यांनी सांगितले की आम्ही 6,000 कोटी रुपये घेऊन चेन्नईला चाललो होतो पण आम्ही आता 12,000 कोटी रुपये घेऊन महाराष्ट्रामध्ये येतो. 12,000 कोटीचा प्रकल्प आम्ही पुण्यामध्ये आणि 8,000 लोकांना रोजगार निर्माण प्रकल्प आम्ही करणार आहोत. याचं कारण महत्वाचं आहे, याचं कारण त्यांनी काय सांगितलं की मागच्या 2.5 वर्षामध्ये आम्ही निर्णय घेतला चेन्नईला जायचा, पण ज्यावेळी लक्षात आलं एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली उठाव झाला आणि नरेंद्र मोदी साहेबांचं समर्थन करणारं सरकार महाराष्ट्रामध्ये आलं, म्हणजे उद्योजकांना ताकद देणारं सरकार महाराष्ट्रामध्ये आलं, म्हणून आम्ही चेन्नईला जायचा निर्णय रद्द केला. याचं कारण फक्त आणि फक्त देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आहेत. आम्ही 4,000 कोटी पुन्हा चेन्नईला खर्च करणार होतो, ही देखील गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये आणण्याचा त्यांनी निर्णय घेतला. मग जर नुसत्या वातावरणावर उद्योजक या ठिकाणी येत असतील तर आपण नक्की कोणाचं समर्थन केलं पाहिजे, युवकांनी नक्की कोणाचं समर्थन केलं पाहिजे हे देखील ठरवण्याची निवडणूक ही 7 तारखेची आहे. आणि म्हणून सगळ्या युवकांना, युवतींना मला विनंती करायची आहे की ज्या पद्धतीनं राजकारण चाललेलं आहे, ज्या पद्धतीनं टीकाटिपणी चाललेली आहे, ज्या पद्धतीनं आरोप प्रत्यारोप चाललेले आहेत, म्हणजे हीन दर्जाला जाऊन हे सकाळी तर आपण टीव्ही लावल्यानंतर 9:30 वाजल्यापासून ज्या काही शिव्या सुरू होतात तर आपल्या झोपेपर्यंत एवढ्या खालच्या पातळीवरचं राजकारण चालू आहे. आणि ते जर बदलायचं असेल ही निवडणूक युवकांनी ताब्यात घेतली पाहिजे, ही निवडणूक युवकांनी ताब्यात घेतली पाहिजे आणि 2.5 लाखाच्या मताधिकारामध्ये तुमच्या सगळ्यांचा स्नेहाचा वाटा असला पाहिजे एवढीच अपेक्षा या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी व्यक्त करतो. पुन्हा एकदा माननीय राणे साहेबांच्या कमळासमोरच्या पटनावर आपण सगळ्यांनी मतदान करावं, मतदान करायला लावावं एवढीच विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.